मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांची शिवसेना म्हणून अशा प्रकारे बोर्ड लावायचे आणि अशा वयस्कर लोकांना 11-11 महिने भाडं द्यायचं. मी तुमच्या पक्षाचा बोर्ड आणि तुमचं नावसुद्धा मी माझ्या फेसबुकवरती टाकलं आहे. हिंमत असेल ना तर माझ्यावरती तू आपण नुकसानीचा दावा लावून दाख, नंतर ना मग मी सांगतो तुला काय करायचं. जर आरडेंचे 58,000 मिळाल्या नाही तुमचं भविष्य सांगायला धनतोडीत कोण दिसणार नाही. शिंदे गटाच्या नेत्याची वयस्कर व्यक्तीवर दादागिरी, तब्बल 11 महिन्याचे दुकानाचे भाडे थकवले. 2 वर्षापूर्वी पुणे उपशहर प्रमुख नेहा निनाद नाईक यांनी वयस्कर व्यक्तीकडून दुकान भाड्याने घेतले होते, परंतु वयस्कर व्यक्तीवर दादागिरी करून त्यांचे 11 महिन्याचे भाडे दिलेच नाही, त्यामुळे त्या व्यक्तींनी मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर वसंत मोरेंनी शिंदेच्या नेत्याला चांगलाच इंगा दाखवला. पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ. हे बाळासाहेबांची शिवसेना, त्याच्या खालचं जे दुकान दिसतंय ते 1999 सामरावांनी हे दुकान घेतलं आहे आणि मला वाटतं गेल्या 22 महिन्यापूर्वी यांनी हे दुकान हे नेहा निनाद नाईक यांना हे दुकान दिलं. आता त्याच्यामध्ये 10-11 महिन्याचं पहिलं भाडं आलं. 10-11 महिन्यात त्याच्यानंतर 11 महिन्याचं 1 रुपयासुद्धा भाडं यांना मिळालेलं नाही. आता हे दोघंही इकडं सारखे वारंवार ताबा घेण्यासाठी येत होते. बाबा आम्हाला भाडं देत नाही, आम्हाला दुकान तरी ताब्यामध्ये द्या आमचं. आम्हाला लाईट बिल भरलं, लाईट बिल 21 महिन्याचं लाईट बिल शंभरावांनी भरलं आहे. म्हणजे भाडे करू असताना सुद्धा या ठिकाणी 21 महिने शामराव त्याचं लाईट बिल भरत होते. त्याच्यानंतर ना आपल्या जनता दरबारमध्ये ही तक्रार आली आणि जनता दरबारमध्ये तक्रार आल्यानंतर ना आम्ही सुरुवातीला सांगितलं, संबंधित व्यक्तीबरोबर मी बोललो. सुरुवातीच्या काळामध्ये त्या व्यक्तींनी थोडं जरा आडेवेडे घेतले, कारण आपण आडेवेडे घेण्याचं कारण आपण पाहू शकतो. मला पण माहीत नव्हतं, पण आता इकडं आल्यानंतर ना कळतं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना कुठंतरी सपोर्ट मिळाला. आणि किती वेळा पोलीस कंप्लेंट केल्या तुमच्याकडे? तिकडं तक्रार केली होती ना, एक गेलो होते ते म्हणले काय तुमचा दिवाणी गेलो. भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गेले, पण त्या ठिकाणी सांगितले की तुमचा दिवाणी विषय तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा, आम्ही त्याच्यामध्ये पाडणार नाही. अजून की हा विषय आपल्या जनता दरबारमध्ये आला. 2 जनता दरबारला हे कंटिन्यू येत होते. दोन्ही जनता दरबारला मी संबंधित व्यक्तीबरोबर बोललो. त्यांनी आम्हाला सुरुवातीला 10 ऑक्टोबरची माझ्या वाढदिवसाच्या बरोबर दिवसाची त्यांनी मुदत मागितली. पहिली 30 नोव्हेंबर आपलं 30 सप्टेंबर त्याच्यानंतर 10 ऑक्टोबर अशी मुदत घेतली. सुद्धा एका संघटनेचं काम करतो. कुठल्याही संघटनांचे बोर्ड लावून जर गोरगरिबांबरोबर दादागिरी करत असतात तर आजचा हा लाईव्ह आम्ही CM साहेबांनासुद्धा हा आम्ही पोस्ट करणार आहोत की जर तुमच्या नावाखाली CM चे बोर्ड लावायचे, मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांची शिवसेना म्हणून अशा प्रकारे बोर्ड लावायचे आणि अशा वयस्कर लोकांना 11-11 महिने भाडं द्यायचं नाही. आता यांचे 58-60 हजार रुपये अजून दिले नाहीत. मी फोन केला तर मला सांगतात की नाही आता आम्ही कायदेशीर त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा लावतो आहे की यांनी आमची जाहिरात केली. तर मी केली तुमची जाहिरात, मी तुमच्या पक्षाचा बोर्ड आणि तुमचं नावसुद्धा मी माझ्या फेसबुकवरती टाकलं आहे. हिंमत असेल ना तर माझ्यावरती तू अब्रू नुकसानीचा दावा लावून दाखव, नंतर ना मग मी सांगतो तुला काय करायचं. ते यांचे बाकी जे राहिलेले 58 हजार रुपये जे दिले नाही तर लक्षात ठेवा, 58 मग नंतरनं किती होतील ते तुम्हाला समजेल. त्यामुळं हा लाईव्ह जो तुम्ही पाहत असता तुम्ही धनकवडी एरियातच आहे, तुम्ही भविष्य सांगायची कामं इथे करत आहात. जर आरड्यांचे 58 हजार मिळाल्या नाही तुमचं भविष्य सांगायला धनकवडीत कोण दिसणार नाही. मग तुम्ही कुठं कुठे फिरताल, कुणाकुणाच्या दारात जाताल, मग तुम्ही शिवसेनेचे असू द्या, राष्ट्रवादीचे असू द्या, मनसेचे असू द्या, नाही तर अजून कुणाचे असू द्या, या लांड्याला बाड्या बंद करा. त्यामुळे लवकरात लवकर यांच्या संघसुद्धा बसायचं आणि शामरावांचे जे काय 58 हजार रुपये त्यांचं भाडे 21 महिन्याचं लाईट बिल त्यांनी भरलं आहे तुमचं. त्यामुळं माझ्या संघ तुम्ही ज्या भाषेमध्ये बोललो आता मला तुम्हाला ज्या भाषेमध्ये सांगायचं मनसे स्टाईलमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आता आम्ही दुकानाचा ताबा तर घेतला आहे, पण आता पुढचं पैसे वसूल करण्यासाठी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला मग तुम्हाला किती चक्रा मारायला लागतील, या ताईंचे पैसे वसूल करण्याकरता किती चक्रा मारायला लागतील,
आणि ह्यांचे पैसे कसे बाहेर काढतील ते आम्ही बघू. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.